सध्या राज्यात आणि देशात सगळीकडेच कोरोनाची परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याचं दिसून येत आहे अशा परिस्थितीमध्ये आज आपण जर बघितलं तर विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पंढरपूर मंगळवेढा ह्या दोन तालुक्यामध्ये विशेष करून याचा प्रादुर्भाव अधिक वाढलेला दिसून येतोय इथं काही गावं ऍक्च्युअल हॉटस्पॉट बनलेले आहेत मंगळा तालुक्यातलं बोराळे लवंगी भोसे अशी जी गावं आहेत ह्या सगळ्या गावांमध्ये आज शेकडोच्या संख्येनं पेशंट कोरोनाबाधित दिसत आहेत चाळीस चाळीस टक्क्यापर्यंत त्याच्यामध्ये परसेंटेज टेस्ट केलं तर त्याच्यामध्ये निघत आणि अशा परिस्थितीमध्ये लोकांमध्ये एक भीतीचं वातावरण आहे आणि ज्येष्ठ नागरिक विशेष करून जे कोमॉर्बिट जुने आजार असणारे नागरिक आहेत त्या नागरिकांना ह्यातून जर सुरक्षितपणे वाचवायचं असेल तर त्यांना लसीकरण त्यांच्या मोठ्या प्रमाणात करणं हाच एक मोठा पर्याय समोर दिसतोय म्हणून मी काल राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आरोग्यमंत्री यांना एक तातडीनं पत्र पाठवून त्यांचे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आहे की पंढरपूर आणि मंगळवड्यामध्ये विचार करत असताना निवडणुकी जर लागली नसती तर हे प्रमाण कदाचित मर्यादित राहिलं असतं पण निवडणुकीच्या सभा प्रचाराच्या यंत्रणा ह्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये गॅदरिंग झाली सोशल डिस्टन्सिंग पाळलं गेलं नाही आणि हा आता काय दोष नागरिकांचा नाही खरं म्हणजे निवडणूक नसती लागली तर एक वेळ ठीक होतं परंतु निवडणूक आता झाली आहे आता ह्यातून लोकांना वाचवणं एवढं पुढं महत्त्वाचं काम आहे त्यासाठी लसीकरणाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये हातात घेतला पाहिजे पण दुर्दैवानं सोलापूर जिल्ह्याला इतर जिल्ह्याच्या मानानं खूप कमी प्रमाणामध्ये लस येते आपण जर पश्चिम महाराष्ट्रात विचार केला तर पुणे सातारा आणि सांगली ह्या तीन जिल्ह्याला जेवढी लस दिली जाते त्याच्या प्रमाणामध्ये सोलापूरला खूप कमी लस येते आणि त्यामुळं मग जिल्ह्याचं वाटप करताना पंढरपूर सुद्धा फक्त दहा सुद्धा पाच टक्केसुद्धा लस या ठिकाणी पोचत नाही आज अशी ना परिस्थिती की लसीकरणाची केंद्र भरपूर आहेत लोक लस घ्यायला इच्छुक आहेत परंतु लसीचा तुटवडा किंवा पुरवठा व्यवस्थित होत नसल्यामुळं आज लोकांना लसीपासून वंचित राहावं लागते आणि त्याचा परिणाम मग अशा परिस्थितीमध्ये जर कोणी पॉझिटिव्ह निघालं तर तो मृत्यूमुखी पडतोय आज आपण बघितलं तर जवळजवळ ह्या ह्याच्यामध्ये दोनशेपेक्षा अधिक लोक मृत्युमुखी आपल्या एकट्या ता पंढरपूर तालुक्यात ता पडलेले बघायला मिळत आहेत आणि म्हणून मी ह्या निमित्तानं सर्व सरकारच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना आवाहन केलं आहे अधिकाऱ्यांनाही बोललोय की एकतर सोलापूरला कोटा वाढवून द्या आणि त्या कोट वाढवून दिलेल्या कोट्यामधलं पन्नास टक्के लस या मंगवाडा पंढरपूर तालुक्यासाठी वापरली गेली पाहिजे जेणेकरून नुसतं पंढरपूर मंगळवाडा ह्यातून सेव होणार नाही आहे तर सगळा सोलापूर जिल्हासुद्धा ह्यातून वाचणार आहे कारण मंगळवाडा पंढरपूरमध्ये जर लसीकरण न केल्यानं जर पेशंट्स अशाच प्रमाणात वाढायला लागले तर त्याची परिणिती संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये ह्या कोरोनाबाधित लोकांची संख्या वाढेल आणि पूर्ण जिल्हा हॉटस्पॉट बनेल त्यामुळं हॉटस्पॉट असणारे जे तालुके असतील किंवा गावं असतील त्याच्यावरती लक्ष केंद्रित करून ती गावच्या गावं लसीकरणानं ह्या ठिकाणी केली पाहिजेत तरच हा कोरोनाचा प्रादुर्भाव रोखला जाईल आज दोन लाखाची डिमांड आहे सोलापूर जिल्ह्याची परंतु येतात अठरा हजार ते वीस हजार कुपी लस येते आणि त्याच्यामध्ये मग तालुक्याला येते पाचशे कुठं सातशे कुठं हजार आणि ह्या वेगानं जर उद्या लसीकरण करायचं म्हणलं तर अनेक लोक मृत्युमुखी पडतील आणि त्याची मग जबाबदारी कोण घेणार हा माझा या निमित्तानं सगळ्यांना सवाल आहे तेव्हा कोणावरती आरोप करण्यासाठी म्हणून नाही तर लोकांना वाचवण्यासाठी आपण लसीकरणाची मोहीम तीव्र केली पाहिजे आणि त्याकरता प्रशासनानं आणि शासनाने या ठिकाणी तातडीनं निर्णय घ्यावेत अशा प्रकारची मागणी मी केलेली आहे